हॅलो फ्रेंड प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुण्याची चमचमीत चटपटीत मटकी भेळ चला तर मग बनूया त्यासाठी इथे मी एक वाटी मोळ आलेली मटकी घेतली आहे आता मटकीला प्लेटमध्ये टाकायचं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद आणि छान मिक्स करून घ्यायची आहे मटकीला मिक्स केल्यानंतर मटकीला आपल्याला वाफून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर एक स्टीमर ठेवला आहे मी आता त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे एक कप आता ही स्टीमर प्लेट आहे यामध्ये मटकी ॲड करायची आहे आणि छान अशी पसरवून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालायचं नाही आणि ही स्टीमर प्लेट स्टीमरमध्ये ठेवायची आहे आणि दहा मिनटं छान वाफून घ्यायची आहे मटकी झाकण लावून आणि गॅसचा पॉवर हा मोठा ठेवायचा आहे तर हे बघा दहा मिनटं झाली आहे आणि मटकी छान शिजलेली आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे मी त्यामध्ये टू टेबल स्पून तेल ॲड करायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद ॲड करायची आहे त्यानंतर जिरेपूड ॲड करायचे आहे त्यानंतर अर्धा चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि लगेच यामध्ये मुरमुरे ॲड करायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्या घ्यायचं आहे भेळ बनवायसाठी छान पिवळे मुरमुरे तयार करून घ्यायचे आपल्याला जसे भेळवाल्याजवळ असतात तसे आता इथे वाफवलेली मटकी घेतली आहे मी तुम्ही मटकीला कुकरमध्ये एक सिटी करूनसुद्धा वाफून घेऊ शकता हे पिवळे मुरमुरे आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेलं टमाटर घेतला आहे मी त्यानंतर हा फरसाण आहे मिक्स चिवडा त्यानंतर हा इथे मी एक चम्मच लाल तिखट घेतला आहे अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच जिरेपूळ अर्धा चम्मच मीठ आणि ही बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे आणि त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला अर्धा निंबू घेतला आहे मी इथे त्यानंतर बारीक चिरलेली कैरी आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे मी इथे आता भेळ बनवायसाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मटकी ॲड करायची आहे थोडीशी मटकी मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे त्यानंतर यामध्ये मिक्स चिवडा ॲड करायचा आहे थोडासा चिडा पण ठेवणार आहे मी गार्निशिंगसाठी त्यानंतर पिवळे मुरमुरे यामध्ये ॲड करायचे आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आता त्यानंतर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कैरी कैरी ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टमाटर ॲड करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करा त्यानंतर अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच जिरेपूळ आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं याला हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धा निंबू घेतला आहे तो छान भेळमध्ये पिळून घ्यायचा आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे एक प्लेट घेतली आहे मी आता ही भेळ ह्या प्लेटमध्ये सर्व करायची आहे लगेच आणि मटकी आणि मिक्स चिवड्याने छान ह्या भेळला गार्निश करायचं आहे तर ही बघा आपली मटकी भेळ तयार झाली आहे दिसायला खूप छान दिसते आणि खायला खूप छान झाली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेलायकनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील Thank you.